एसएमपीएस आणि इन्व्हर्टर मधला लेसन नंबर दोन डीसी टू डीसी कन्व्हर्टर. यामध्ये उद्दिष्टे काय पहा. या धड्याच्या शेवटी आपण चॉपर आणि चॉपरचे प्रकार सांगू शकता. चॉपर ऑपरेशन आणि वर्गीकरणाचे तत्व स्पष्ट करण्यास सक्षम असाल. स्टेप डाऊन आणि स्टेप अप चॉपरची तुलना करण्यास सक्षम असाल. चॉपरच्या अनुप्रयोगची यादी करण्यास सक्षम असाल. बक कन्व्हर्टर, बूस्ट कन्व्हर्टर आणि बक बूस्ट कन्व्हर्टरचे कार्य स्पष्ट करू शकाल. चॉपर सर्किट आणि त्याच्या ऑपरेशनच्या चौकोनाचे वर्गीकरण करण्यास सक्षम असाल. आणि शेवटी आयसी वापरलेल्या बक कन्व्हर्टर, बक बूस्ट कन्व्हर्टर, इन्व्हर्टिंग कन्व्हर्टरची यादी करण्यास सक्षम असाल. तर असे काय सहा सात उद्दिष्टे आहेत या लेसन मध्ये डीसी टू डीसी कन्व्हर्टर मध्ये. सुरुवात करूया इंट्रोडक्शन डीसी टू डीसी कन्व्हर्टरच्या ओळखपासून. तर याच्यामध्ये डीसी टू डीसी कन्व्हर्टर काय आहे. सो डीसी टू डीसी कन्व्हर्टर, आता या ठिकाणी जरा प्रकार बघितला तर डीसी टू डीसी कन्व्हर्टर मध्ये पण दोन प्रकार आहेत. जसं सुरुवातीला आपण बघितलं लिनियर रेग्युलेटर आणि स्विचिंग रेग्युलेटर. लिनियर रेग्युलेटर मध्ये त्याची कार्यक्षमता 70% पेक्षा कमी आहे आणि यामध्ये जे रेग्युलेटर्स वापरलेले आहेत रेग्युलेटर आयसी 7805, 7812, 7805 तुम्हाला 5 व्होल्ट आउटपुट रेग्युलेटर देणार आहे, 7812 तुम्हाला बरोबर 12 व्होल्ट आउटपुट देणार आहे आणि 7905 -5 व्होल्ट आउटपुट देणार आहे. अशा पद्धतीनं रेग्युलेटर आयसी, तर अशा पद्धतीनं रेग्युलेटर आयसी आपल्याला आउटपुट देणार आहे. पण याची कार्यक्षमता किती, 70% पेक्षा कमी आहे. स्विचिंग रेग्युलेटर म्हणजे त्याला चॉपर म्हणलंय की त्याची कार्यक्षमता कसं आहे, 70% पेक्षा जास्त आहे. म्हणजे याची कमी आहे परंतु याची जास्त आहे. मग या ठिकाणी स्विचिंग रेग्युलेटर मध्ये बक कन्व्हर्टर आहे, बूस्ट कन्व्हर्टर आहे, बक बूस्ट कन्व्हर्टर आहे. याच्यामध्ये जे आयसी वापरलेत बक कन्व्हर्टर मध्ये LM2576, बूस्ट कन्व्हर्टर मध्ये LM2621 आणि बक बूस्ट कन्व्हर्टर मध्ये MC3468. आता हे सगळं काय आहे ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. आपण हे काय बघणार आहोत, आपण आता डीसी टू डीसी स्विचिंग रेग्युलेटर मधला चॉपर सर्किट्स बघणार आहोत. तर हे काय आहे. सो हे डीसी टू डीसी कन्व्हर्टर किंवा चॉपर इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट दॅट कन्व्हर्ट्स 1 DC व्होल्टेज लेवल टू अनदर विच मे बी हायर ऑर लोअर बाय शॉर्टिंग द इनपुट एनर्जी टेम्पररी अँड देन रिलीजिंग दॅट एनर्जी टू द आउटपुट ॲट अ डिफरंट व्होल्टेज. द स्टोरेज मे बी आयदर मॅग्नेटिक फील्ड स्टोरेज ऑर इलेक्ट्रिक फील्ड स्टोरेज. तर डीसी टू डीसी म्हणजेच नावामध्येच आहे की इनपुटला तो डीसी घेणार आहे आणि आउटपुटला डीसी देणार आहे आणि त्याला चॉपर सर्किट असं म्हणलंय. तर तो डीसी घेणार आहे आणि आउटपुट तुम्हाला डीसी देणार आहे. पण तो ते डीसी पण कसं असणार आहे, बदलणार आहे, आउटपुट डीसी असणार आहे आणि तो सर्किटमध्ये एखादी वस्तू वापरून आपल्या पॅसिव्ह कॉम्पोनंट मधलाच वापरून तुम्ही तो स्टोअर करून ठेवू शकता. कशा स्वरूपात, मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात, म्हणजेच इंडक्टर असणार वापरलेला असणार किंवा इलेक्ट्रिक फील्ड च्या स्वरूपात साठवून ठेवलेला असेल तर त्या ठिकाणी कॅपॅसिटरचा वापर केलेला असेल. पण हे तात्पुरतं स्टोरेज करून परत ते आपल्याला वापरता येईल. या पद्धतीलाच डीसी टू डीसी कन्व्हर्टर असे म्हणतात. या प्रोसेसमध्ये डीसी टू डीसी कन्व्हर्टर मध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर्स वापरलेले असतात. मग याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पुढं बघणार आहोत. तर एक डीसी टू डीसी कन्व्हर्टर लक्षात आलं का, डीसी टू डीसी कन्व्हर्टर सिंपल आहे, डीसी इनपुट घेणार आहे, आउटपुट तो डीसी देणार आहे. आता लिनियर रेग्युलेटर मध्ये काय होते, ह्या लिनियर रेग्युलेटर मध्ये रेजिस्टिव्ह व्होल्टेज ड्रॉप असल्यामुळं त्याच्यामध्ये लॉसेस, पॉवर लॉस होते उष्णतेच्या स्वरूपात, उष्णतेच्या स्वरूपात पॉवर लॉस होते. परंतु या ठिकाणी स्विचिंग रेग्युलेटर्स मध्ये इंडक्टिव्ह व्होल्टेज ड्रॉप असते म्हणून कोणत्याही प्रकारचं पॉवर लॉस होत नाही, म्हणून तुम्हाला कार्यक्षमता जास्त मिळते. 70% पेक्षा जास्त याच्यामध्ये स्विचिंग रेग्युलेटर मध्ये मिळते आणि 70% पेक्षा कमी तुमच्या लिनियर रेग्युलेटर मध्ये मिळते. या ठिकाणी इथं पण तुम्हाला दिसत असेल की तुम्ही इनपुटला डीसी देताय, आउटपुटला तुम्हाला बदलणारा डीसी आउटपुट मिळते, व्हेरिएबल डीसी आउटपुट. पुढे जाऊया.
आता बघूया चॉपर्स, म्हणजेच तुमचा जो डीसी टू डीसी आहे त्याला आपण चॉपर म्हणले. तर चॉपर काय करते, ए चॉपर इज बेसिकली ए डीसी टू डीसी कन्व्हर्टर हुज मेन फंक्शन इज टू क्रिएट अडजस्टेबल डीसी वोल्टेज फ्रॉम फिक्स्ड डीसी वोल्टेज सोर्स थ्रू द यूज ऑफ सेमी कंडक्टर. तर सेमी कंडक्टरच्या साह्याने तुम्ही आउटपुट व्हेरिएबल आउटपुट तयार करायचं आहे. तुम्ही जो इनपुटला डीसी सप्लाय देणार आहात आउटपुट सुद्धा तुम्हाला बदलणारा डीसी सप्लाय मिळणार आहे एका सेमी कंडक्टर डिव्हाइसच्या साह्याने. मग ते कसं कार्य करते, मग याच्यामध्ये सुद्धा परत दोन प्रकार आहेत, टाइप्स ऑफ चॉपर्स, एसी चॉपर आहे आणि डीसी चॉपर आहे. एसी चॉपर, डीसी चॉपर असे बरेच आता पुढे प्रकार येणार आहेत. त्याच्यातला आता हा एसी डीसी चॉपर जे आहे याच्यामध्ये एसी लिंक चॉपर म्हणजे काय, तर आकृतीमध्ये मध्ये पहा की एसी लिंक चॉपर म्हणजे आकृती दोन मध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही इनपुटला डीसी देणार आहे आउटपुट तुम्हाला डीसीच मिळणार आहे. पण तो ह्या चॉपर मध्ये काय होतंय की डीसी दिल्यानंतर परत एक मध्ये एक इन्व्हर्टर वापरलं की ते परत एसी मध्ये रूपांतर करणार, एसी मध्ये रूपांतर करून परत तो डीसी मध्ये रूपांतरित होणार आहे. आता डीसी टू एसी करताना हाय स्विचिंग सर्किट या ठिकाणी वापरलेलं असणार आहे, हाय फ्रिक्वेन्सी मध्ये स्विचिंग केलं जाईल इथं सेमी कंडक्टर डिव्हाइसच्या साह्याने, सेमी कंडक्टर स्विचच्या साह्याने. नंतर एसीचा परत स्टेप अप किंवा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने परत त्याचा आउटपुट परत रेक्टिफायर सर्किटला दिलेलं आहे, परत त्याचं रूपांतर डीसी मध्ये केलं जातं. म्हणजे इथं एक अजून एक रूपांतर होतं की डीसीचा एसी केलं जातं परत एसीचा डीसी केलं जातं, म्हणून याला एसी लिंक चॉपर असे म्हणलेलं आहे. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे डीसी चॉपर. तर डीसी चॉपर मध्ये काय सिंपल आहे की तुम्ही डीसी दिला की आउटपुट तुम्हाला डीसीच मिळणार, म्हणजे त्याला परत मध्ये एसी परत एसी मध्ये रूपांतर करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट डीसी दिला की आउटपुट तुम्हाला डायरेक्ट डीसीच मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की तुमची जी एफिशियन्सी हाय एफिशियन्सी मिळणारच आहे, फास्ट रिस्पॉन्स पण मिळणार आहे आणि स्मूथ कंट्रोल पण त्याचं होणार आहे. तर हे दोन प्रकार चॉपरचे, अजून परत पुढचे प्रकार आपण बघणार आहोत. नंतर आपण बघूया की प्रिन्सिपल ऑफ चॉपर ऑपरेशन, म्हणजे चॉपर ऑपरेशनचा जो सिद्धांत आहे ते कोणत्या सिद्धांतावर कार्य करते. तर सर्किटमध्ये दिसत असेल तर हे सगळं ह्याच्यावर आहे. लक्षात घ्या, चॉपर म्हणजे हा तुमचा स्विचिंग सर्किट जो आहे तो इथं सेमी कंडक्टर वस्तू सेमी कंडक्टर कॉम्पोनंट वापरलेला असते. तो कोणता सेमी कंडक्टर कॉम्पोनंट आहे ते पुढे येणार आहे आता. तर हे जसं तुम्ही जेवढा हाय फ्रिक्वेन्सी मध्ये चालू बंद कराल तर तुमचा आउटपुट त्याच्यावर अवलंबून असणार. प्लस स्विचिंगला दिलेला जो ड्युटी सायकल किंवा पल्स विथ मॉड्युलेशन आहे, म्हणजेच तुम्ही जसं स्विचिंग टाइम किती चालू किती वेळ चालू किती वेळ बंद ठेवायचा आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे. म्हणजे तुम्ही ह्याला इनपुटला डीसी देणार आहे, नंतर इथं स्टोरेज होणार आहे चुंबकीय क्षेत्र स्वरूपात किंवा कॅपॅसिटर मध्ये चार्जच्या स्वरूपात, आणि तुम्हाला आउटपुट जसं हे स्विचिंग चालू बंद होईल त्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. तर हे स्विचिंग म्हणजेच या ठिकाणी चॉपर सर्किटचा सिद्धांत या ठिकाणी दाखवलेला आहे. तर या ठिकाणी आता समजा तुम्ही देताना त्याला काय देणार आहे, पल्स विथ मॉड्युलेशन म्हणजेच काय, स्क्वेअर वेव्ह, स्क्वेअर वेव्ह. आता इथं स्क्वेअर वेव्ह नाही ऍक्च्युली, आता इथं समजा हा ऑनला एक एक मिली सेकंड मिळत असेल किंवा 2 मिलीसेकंडचा हा ऑन पिरियड असेल, तर ऑफ पिरियड छोटा आहे कमी आहे, म्हणजे प्युअर स्क्वेअर वेव्ह नाही आहे, म्हणजे दोन्हीचा वेळ एकच नाही आहे. ऑफ वेळ जरा कमी आहे, ऑन वेळ जास्त आहे. ऑन वेळ जास्त म्हणजे जास्तच आउटपुट मिळणार आहे, आणि ऑफ वेळ कमी असल्यामुळं तुमचा जो ऑफ वेळ कमी आहे पण तो ऑन वेळ जास्त असल्यामुळे प्रवाह तुमची जास्त मिळणार आहे. लक्षात घ्या, हे बघा तुमचा हा प्रवाह जास्त असणार आहे आणि डिस्चार्ज होताना पण हळूहळू कमी कमी होत जाणार आहे. नंतर परत ऑन पिरियड तुमचा जास्त आहे म्हणजे प्रवाह जास्त मिळणार आहे. तर या ठिकाणी एक वेफॉर्म दाखवलंय ऑन पिरियड आणि ऑफ पिरियड. आता या ठिकाणी बघा की बाबा लो पॉवर ऍप्लिकेशनला, म्हणजे कमी पॉवर ऍप्लिकेशन जेवढे उपकरण आहे त्याच्यामध्ये स्विचिंग साठी कोणते वस्तू वापरणार आहे चॉपर साठी, तर जीटीओ आहे, गेट टर्न ऑफ कॉम्पोनंट आहे, आयजीबीटी आहे, इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर वापरलेलं असते, पॉवर बीजीटी वापरलेलं असते, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, मॉसफेट्स असतात, पॉवर मॉसफेट इत्यादी लो पॉवर ऍप्लिकेशन मध्ये. आणि हाय पॉवर ऍप्लिकेशन मध्ये तुमचा थायरिस्टर आहे, म्हणजेच तुमचा एससीआर वापरलेला असतो. आता याच्यामध्ये क्लासिफिकेशन परत कशावरून परत त्याचे प्रकार आहेत. आता मगाशी एसी आणि डीसी बघितलेला,
आता आउटपुट तुमचा कमी आणि जास्तच्या स्वरूपात सुद्धा तुमच्या दोन प्रकारामध्ये फरक या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेला आहे चॉपरचा, तो म्हणजे एक आहे बक कन्व्हर्टर आणि दुसरा आहे बूस्ट कन्व्हर्टर. बक कन्व्हर्टरला स्टेप डाऊन म्हणतात आणि बूस्ट कन्व्हर्टर स्टेप अप म्हणतात. आता स्टेप डाऊन म्हणजे नावामध्येच आहे, मागे झालेलं आहे ट्रान्सफॉर्मरच्या प्रकारामध्ये. स्टेप डाऊन आणि स्टेप अप म्हणजे काय? स्टेप डाऊन म्हणजे कमी व्होल्टेज आणि स्टेप अप म्हणजे जास्त व्होल्टेज. तर ह्याच्यामध्ये परत प्रकार दिलेले आहेत. स्टेप डाऊन चॉपर मध्ये परत प्रकार दिले क्लास ए, क्लास बी, क्लास सी. आता क्लास सी म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ क्लास ए आणि बी, या दोन्हीचा कॉम्बिनेशन म्हणजे क्लास सी. नंतर क्लास डी आहे, क्लास ई आहे, ह्या स्टेप डाऊन चॉपर मध्ये. स्टेप अप चॉपर मध्ये क्लास बी मध्ये आहे. असे काही क्लासिफिकेशन केलेले आहेत. नंतर ऑन द बेसिस ऑफ सर्किट ऑपरेशन, सर्किटच्या कार्यावरून प्रकार आहेत. फर्स्ट क्वाड्रंट चॉपर, टू क्वाड्रंट, फोर क्वाड्रंट. तिसऱ्या प्रकारामध्ये ऑन द बेसिस ऑफ कम्युटेशन मेथड, फेरफार पद्धतीच्या आधारे व्होल्टेज कम्युटेटेड, करंट कम्युटेटेड, लोड कम्युटेटेड किंवा इम्पल्स कम्युटेटेड. तर असे चॉपरचे बरेच प्रकार आहेत बेसिस ऑफ हे कम्युटेशन, सर्किटचे कार्य, नंतर तुम्हाला आउटपुट कसं मिळणार आहे, कमी जास्त, स्टेप अप स्टेप डाऊन, बक बूस्ट, यावरून याचे प्रकार पडतात. नंतर आहे पुढे ऍप्लिकेशन्स, कुठे कुठे याचा वापर केलेला आहे. आता या लिस्ट मध्ये, यादीमध्ये तुम्हाला मोस्टली बघ काय पाहता येते बघा, की आता हे पहिलाच उपयोग काय दिला त्यांनी, एसएमपीएस. एसएमपीएस आतापर्यंत आपण पहिला टॉपिक बघितला, पहिला लेसन, त्या पहिल्या लेसन मध्ये आपण स्विच मोड पॉवर सप्लाय बघितलं. त्या स्विच मोड पॉवर सप्लाय म्हणजे तुमचा डीसी टू डीसी कन्व्हर्टर असतो त्याच्यामध्ये. नंतर स्पीड कंट्रोलर्स फॉर डीसी मोटर्स, डीसी मोटर्सला स्पीड कंट्रोल करण्यासाठी डीसी टू डीसी कन्व्हर्टर्स वापरतात. इलेक्ट्रॉनिक अँप्लिफायर्स मध्ये तुमचा क्लास डी अँप्लिफायर असतो, क्लास डी चॉपर असतो. नंतर स्विच्ड कॅपॅसिटर फिल्टर्स मध्ये, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्रायव्हर्स मध्ये, डीसी व्होल्टेज बुस्टिंग्स मध्ये, बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक कार्स मध्ये, इलेक्ट्रिक कार जे आता बॅटरीवर चालणार आहे. आता हे सगळं जे मोस्टली बॅटरी ऑपरेटेड अप्लायन्सेस, जे उपकरणं जी बॅटरीवर चालतात, बॅटरी चार्जर्स, आता याच्यावरनं तुम्हाला लक्षात येत असेल की सगळे जे आहेत ते बॅटरीवर चालणार आहेत. बॅटरीवर चालणारेच म्हणजे तुमचा डीसी टू डीसी, लक्षात घ्या. म्हणजे जेवढे उपकरण जी डीसी वर चालणारे आहेत त्याच्यामध्येच तुमचा डीसी टू डीसी कन्व्हर्टर वापरलेले असतात. कारण तो तुम्ही त्याला डीसी देणार आहे, म्हणजेच बॅटरी आहे, बॅटरीच कन्व्हर्शन बॅटरीमध्येच होणार आहे, म्हणजे डीसीचाच कन्व्हर्शन डीसी मध्ये होणार आहे. हे सगळे जे उपकरण आहेत ते बॅटरीवर चालणारे सगळे उपकरण आहेत. तर हे ऍप्लिकेशन आहेत डीसी टू डीसी कन्व्हर्टरचे. आता सुरुवात करूया की जे प्रकार आहेत ते प्रत्येक प्रकार आपण स्टेप बाय स्टेप त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. आता पहिला प्रकार जो आहे तो स्टेप डाऊन चॉपर. स्टेप डाऊन चॉपर म्हणजे नावामध्येच आहे, स्टेप डाऊन चॉपर. जो इनपुटला दिलेला असेल तो व्होल्टेज तुम्हाला स्टेप डाऊन करून आउटपुटला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जे इनपुटला दिलेलं असेल त्याला तुम्ही आउटपुटला डाऊन करून देणार आहे. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज कमी झालेला असणार आहे, पण तो आउटपुट करंट जास्त असणार आहे. लक्षात म्हणजे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. व्होल्टेज कमी असेल आउटपुटला तर आउटपुटला करंट हा जास्त मिळत असणार आहे. म्हणजे इथं समजा तुमचा 12 व्होल्ट तुम्ही दिलेला असेल डीसी, तर आउटपुट तुम्हाला जवळपास 5-6 व्होल्ट डीसी आउटपुटला मिळणार आहे. आणि इथं समजा तुमचा 5 एम्पियर करंट असेल तर इथं जवळपास 8 एम्पियर आउटपुटला मिळालेला असणार आहे. तर याचा मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पुढे, तुम्हाला असं लक्षात येईल. फक्त लक्षात घ्या की स्टेप डाऊन म्हणजे काय. तर स्टेप डाऊन म्हणजेच तुम्हाला आउटपुट कमी मिळणार आहे, डाऊन म्हणजेच आउटपुटला कमी मिळणार आहे. हे बाणच दाखवले बघा की व्होल्टेज कमी मिळते, आणि बार वरच्या बाजूला दाखवले म्हणजे करंट जास्त मिळणार आहे. आणि या सर्किटमध्ये बघा डीसी सप्लाय, एक स्विच वापरलाय तुमचा, इथं सेमीकंडक्टर स्विच वापरलेला असणार आहे. नंतर इथं डायोड वापरलाय, एक इंडक्टर वापरलाय, कॅपॅसिटर आणि लोड वापरलाय. आता याचं कसं कार्य ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त स्टेप डाऊन चॉपर म्हणजे काय आणि स्टेप अप म्हणजे काय त्याचं एक्सप्लेनेशन पाहून घ्या. आता हा आहे, आता हा आहे स्टेप अप. आता नावामध्येच आहे, स्टेप अप चॉपर किंवा त्याला बूस्ट कन्व्हर्टर म्हणले. आता याच्यामध्ये बघा, स्टेप डाऊन चॉपर मध्येच, स्टेप डाऊन चॉपर म्हणजेच त्याला बक कन्व्हर्टर सुद्धा म्हणतात. बक, बक म्हणजे कमी, स्टेप डाऊन चॉपर. दुसरा जो प्रकार आहे स्टेप अप चॉपर, स्टेप अप चॉपरला बूस्ट कन्व्हर्टर सुद्धा म्हणतात. बूस्ट म्हणजे जास्त, जास्त करणे. तर स्टेप अप चॉपर मध्ये काय होते बघा की इनपुटला जे व्होल्टेज दिलेलं असेल त्याच्यापेक्षा जास्त आउटपुट व्होल्टेज मिळणार. म्हणजे इथं तुम्ही 12 व्होल्ट दिलेलं असेल तर तुम्ही 17-18 व्होल्ट आउटपुटला मिळणार आहे.
म्हणजे इनपुट पेक्षा जास्त मिळणार आहे व्होल्टेज जास्त, आणि उलट त्याचं काय होणार आहे करंट कमी होणार, व्होल्टेज जास्त मिळणार आहे आणि प्रवाह तुम्हाला कमी मिळणार आहे. सेम सर्किट आहे फक्त कमी जास्त होणार आहे स्टेप अप आणि स्टेप डाऊन. सर्किटमध्ये बेसिक सगळ्या गोष्टी तेच आहेत, परंतु फक्त आता काय होणार आहे की तो कोणत्या सर्किट आणि कोणते कॉम्पाउंड कसे जोडून तुम्हाला स्टेप अप स्टेप डाऊन मिळणार आहे ते तुम्हाला थोडं कळणार आहे. आता या ठिकाणी बघा, हा एकत्रित सर्किट आहे की बक आणि बूस्ट हे तुम्ही एकत्र करू शकता, म्हणजे बक आणि बूस्ट म्हणजे कमी व्होल्टेज आणि जास्त व्होल्टेज दोन्ही पण तुम्हाला या ठिकाणी आउटपुटला मिळू शकते. म्हणजे जे तुम्ही इनपुटला दिलेलं असेल डीसी, तर आउटपुट डीसी तुम्हाला दोन्ही मिळणार आहे, एकतर कमी मिळू शकते किंवा जास्त, तुम्ही दोन्ही करू शकता, म्हणजे आउटपुट तुम्हाला दोन्ही मिळणार आहे बक आणि बूस्ट कन्व्हर्टर, याला स्टेप अप आणि स्टेप डाऊन कन्व्हर्टर असे म्हणतात. तर आता बेसिक जे कार्य आहे ते आपण समजून घेऊया. आता या ठिकाणी बघा, हा पहिला सर्किट आहे बक कन्व्हर्टर. बक म्हणजेच कमी व्होल्टेज आउटपुटला मिळणार आहे, म्हणजेच तुमचा स्टेप डाऊन कन्व्हर्टर, डीसी टू डीसी स्टेप डाऊन कन्व्हर्टर. तर याच्यामध्ये बघा, मेन सर्किट जो हा आहे, लक्षात घ्या हा सर्किट आहे ज्याच्यामध्ये हा स्विचिंग सर्किट आहे, स्विचिंग कॉम्पोनंट आहे, हा डायोड आहे, हा इंडक्टर आहे, हा कॅपॅसिटर आहे आणि हा लोड. आता हा रेक्टिफायर कशासाठी वापरलाय की तुम्ही ह्याच्या इनपुटला डीसी देणार आहात, म्हणून या ठिकाणी रेक्टिफायर वापरलाय, किंवा डायरेक्ट तुम्ही डीसी सोर्स दाखवला तरी चालते. आता या ठिकाणी एक ब्रिज रेक्टिफायर वापरून इथे कॅपॅसिटर घेतलाय, म्हणजे इथं तुम्हाला काय असणार आहे डीसी सप्लाय असणार आहे याच्या अक्रॉस. मग तुम्ही ह्या स्विचला काय करताय, डीसी देताय, डीसी देताय प्लस ह्याला स्विचिंग करण्यासाठी हा जो ट्रान्झिस्टर आहे, आता या ठिकाणी स्विचिंग ट्रान्झिस्टर वापरला, तर ह्याच्या बेसला ह्याला चालू बंद करण्यासाठी ट्रान्झिस्टरला तुम्ही ह्याला पल्स विथ मॉड्युलेशन देता, म्हणजे हे स्क्वेअर वेव्ह जो थोडक्यात स्क्वेअर वेव्ह दिलेलं की किती वेळ चालू राहायला पाहिजे आणि किती वेळ बंद असला पाहिजे. आता पहिली कंडिशन बघूया की हा समजा चालू आहे, हा स्विच समजा चालू आहे, असा हा कम्प्लीट तुमचा स्विच चालू आहे. तर चालू आहे म्हणजे काय पुढे बघूया. आता समजा हा स्विच चालू आहे, तर हा स्विच चालू केला तर जे तुम्ही व्होल्टेज दिलेला असेल तो डायरेक्टली ह्याच्यातनं वाहणार आहे आणि इकडून ह्या कॉइल मधून वाहणार आहे प्रवाह. आता तुम्ही म्हणाल इकडे काय वाहणार नाही डायोड मधून, तर डायोड मधून काय वाहणार नाही कारण हा कॅथोड इथं वरच्या बाजूला. आता ज्या वेळेला तो इकडून वाहत असते त्यावेळेला इथली पॉलॅरिटी पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह म्हणजे या कॅथोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला पॉझिटिव्ह म्हणजे हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये जाणार आहे, लक्षात, म्हणजे ह्याच्यातनं कोणत्या प्रकारचा प्रवाह वाहणार नाही, मग प्रवाह डायरेक्ट पुढे जाणार आहे. आता ज्या वेळेला तो कॉइल मधून वाहणार आहे तर त्यावेळेला याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार, चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार, तसंच प्रवाह पुढे जाणार आहे, प्लस तो कॅपॅसिटर पण चार्ज करणार आहे, तसंच पुढे प्रवाह जाणार आहे आणि लोड मधून प्रवाह जाणार आहे. जे तुम्ही 12 व्होल्टला जो प्रवाह दिलेला असेल, म्हणजे उदाहरणार्थ इथं आता 5 एम्पियर दाखवलाय, तर तो 5 एम्पियर इकडे जाणार, याच्या भोवती वाहणार आणि याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आहे, नंतर कॅपॅसिटर मधनं चार्ज होणार आहे आणि तोच प्रवाह पुढे लोड मधून पण जाणार आहे. तर हे झाली पहिली कंडिशन ज्या वेळेला स्विच चालू असेल. आता समजा तुम्ही स्विच ऑफ केला, स्विच ऑफ केला तर आता ह्याच्यातनं प्रवाह आणणार नाही, आता ही बंद असणार आहे, आता ही बंद आहे तर ह्याच्यातनं प्रवाह आणणार नाही. आता काय होणार आहे, अशा वेळेला ज्या वेळेला हे बंद होतं तर ह्याची पॉलॅरिटी चेंज होते. आता ह्याची पॉलॅरिटी काय होते, चेंज होते. पॉलॅरिटी चेंज काय झाली, म्हणजे इकडे निगेटिव्ह आला आणि इकडे पॉझिटिव्ह आला. मगाशी इथं पॉझिटिव्ह होता चालू मध्ये स्विच चालू असताना, आता इथं काय झालं, मायनस झाला, इकडे प्लस झाला. म्हणजेच ह्या मायनस म्हणजे ह्याच्या कॅथोडला मायनस आला, म्हणजे हा डायोड आता फॉरवर्ड वाईज झाला, आता प्रवाह इकडे नाही वाहणार, आता प्रवाह पुढेच जाणार आहे. आता प्रवाह कसा वाहणार आहे, तर ह्याच्या भोवती जो चुंबकीय क्षेत्र स्वरूपात चार्ज झालेलं होतं, तो चार्ज झालेला जो चुंबकीय क्षेत्र, तो प्रवाह आता पुढे इकडे जाणार. आता कॅपॅसिटर मध्ये समजा त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा कमी सप्लाय असेल तर तो अजून कॅपॅसिटर चार्ज करणार, पण तो त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त दाब झाला याच्यात तर तो काय करणार, पुढेच देणार. मग पुढं दोन्हीचे प्रवाह पुढे जाणार, लोड मधून जाणार इकडे येणार आणि ह्या डायोड मधून जाणार, कारण हा फॉरवर्ड वाईज झाला, म्हणजे इकडून आता ह्यो असं वाहणार. म्हणजे ऑफ कंडिशन मध्ये ह्या पद्धतीनं वाहणार. आता तुम्ही म्हणणार किती पर्यंत वाहणार, तर आता लक्षात घ्या हे स्विचिंग वेळ जो आहे तो कंटिन्युअस चालू बंद चालू बंद आहे, म्हणजे तुम्ही हे कंटिन्युअस चालू बंद चालू बंद करणार आहात. म्हणजे हे असं स्लो मोशन मध्ये किंवा थोडा बराच वेळासाठी चालू किंवा बराच वेळासाठी बंद किंवा तो किती पर्यंत चुंबकीय क्षेत्र तोपर्यंत येईल, तर तसं राहणार नाही, तो कंटिन्यू चालू, म्हणजे ह्याच्यातला चुंबकीय क्षेत्र काय बंद होणार नाही, ते कंटिन्यू चालूच राहणार आहे.
कारण ह्याचं स्विचिंग तुमचा चालू बंद कंटिन्युअस राहणार आहे. अशा पद्धतीनं ऑफ कंडिशन आणि ऑन कंडिशन मध्ये, स्विच ऑन आणि ऑफ कंडिशन मध्ये असं कार्य करणार आहे. आता मग अशी आपण बघितलं की बक कन्व्हर्टर मध्ये तुमचा जो इनपुटला दिलेला व्होल्टेज तो आउटपुटला कमी मिळते आणि करंट तुमचा वाढलेला असतो. तर खरोखर तसं होते का? तर याच्यासाठी मी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलाय की समजा इनपुटला एक तुम्ही 12 व्होल्ट डीसी दिलेला आहे आणि त्या 12 व्होल्ट मध्ये 5 एम्पियर या ठिकाणी सर्किट मधनं प्रवाह वाहत आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही 5 एम्पियर सर्किट देताय तर त्या ठिकाणी तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कसं तुम्ही काढाल. आता आउटपुट व्होल्टेज काढण्यासाठी इथं फॉर्म्युला बघा. आउटपुट व्होल्टेज व्ही आउट इज इक्वल टू व्ही इन इंटू ड्युटी सायकल. म्हणजे बघा, आउटपुट व्होल्टेज टोटली तुमच्या ड्युटी सायकलवर अवलंबून असते. आता ड्युटी सायकल म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा की तुमचा जो ऑन पिरियड भागिले तुमचा टोटल वेळ, ऑन पिरियड भागिले तुमचा जो टोटल वेळ आहे, म्हणजे ऑफ आणि ऑन मिळून जे टोटल पिरियड आहे, म्हणजे तुमचा टी ऑन भागिले टी, तर टी ऑन भागिले टी. तर हे ड्युटी सायकल पहिल्यांदा काढावं लागेल. तर ड्युटी सायकल काढण्यासाठी समजा एक एक्झाम्पल घेतलं की मी समजा ऑन पिरियड हा 1 मिलीसेकंद घेतला तर टोटल पिरियड किती येणार? 2 मिलीसेकंद. म्हणजे 1 मिलीसेकंद अधिक 1 मिलीसेकंद. आता ही टोटल स्क्वेअर वेव्ह दिसतो पूर्ण, म्हणजे तुमचा ऑन पिरियड जेवढा आहे तेवढा तुमचा ऑफ पिरियड आहे. मग हे दोन्ही मागच झालेले आपला ड्युटी सायकल मध्ये असा असेल तर 50% ड्युटी सायकल असते. तर या ठिकाणी बघा 50% आलेलं आहे. मग 50% ड्युटी सायकल घेऊन व्ही आउट किती होणार बघा, की व्ही इन गुणिले ड्युटी सायकल. तर व्ही इन किती आहे तुमचा 12 व्होल्ट गुणिले ड्युटी सायकल किती 50% म्हणजे किती होणार 0.5, म्हणजे काय होणार आहे 6 व्होल्ट. बघा, अहो 12 व्होल्ट इनपुट दिलाय, आउटपुट तुम्ही किती मिळाले तुम्हाला 6 व्होल्ट. म्हणजे हे ड्युटी सायकल तुम्ही बदललं लक्षात घ्या, म्हणजे ह्या 1 मिलीसेकंड मध्ये अजून तुम्ही कमी केलं किंवा जास्त केलं तर तुमचं आउटपुट व्होल्टेज बदलणार आहे, लक्षात घ्या. आता 12 व्होल्ट तुम्ही इनपुटला दिले, आउटपुट व्होल्टेज कमी झाला 6 व्होल्ट. आता करंट वाढलेला कसा मिळतोय पहा. आता त्याच्यासाठी तुम्हाला पॉवर काढावं लागणार. पॉवर कसं काढणार आहे? तर इनपुटचं पॉवर कसं आहे की इनपुट पॉवर पी इन इज इक्वल टू व्ही इंटू आय. फॉर्म्युला जो आहे पॉवरचा, पी बरोबर व्ही इंटू आय, म्हणजे व्होल्टेज गुणिले करंट. मग व्होल्टेज किती आहे तुमचा इनपुटला 12 व्होल्ट आहे, इनपुटचा करंट किती दाखवला 5 एम्पियर, म्हणजे काय होणार आहे 12 5 म्हणजे 12 5 60 60 वॅट. इनपुटला पॉवर आलेला आहे 60 वॅट. आता आउटपुटला, आउटपुटला पॉवर किती असणार आहे? तर आउटपुटला पॉवर त्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असणार आहे, ह्या सर्किटच्या कार्यक्षमतेवर, एफिशियन्सीवर असणार आहे. तर ह्या सर्किटचा कार्यक्षमता तुम्ही एक अंदाजे 80% घेतलं, एफिशियन्सी 80% घेतलं, तर मग इनपुटला 60 वॅट मिळते, पॉवर 60 वॅट आहे, तर आउटपुटला किती मिळणार आहे? तर त्याचं 80% म्हणजे 48 वॅट मिळाला. 48 वॅट मिळाला. आता ह्याच्यावरनं तुम्ही आउटपुट करंट काढू शकता. आता तुम्हाला आउटपुट पॉवर मिळालेला आहे, मग आउटपुट करंट कसं काढणार आहे? तर पी बरोबर व्ही इंटू आय च्या फॉर्म्युलानुसारच आय आउट बरोबर काय होणार आहे पी आउट भागिले व्ही आउट. मग काय होणार आहे, पी आउट किती आलाय 48 आणि व्ही आउट किती आहे तुमचा 6 व्होल्ट. मग अशी आपण बघितलं 6 व्होल्ट, तर पी आउट भागिले व्ही आउट 48 भागिले 6, म्हणजे किती होणार आहे 8 एम्पियर. बघा, आता या ठिकाणी इनपुटला तुम्ही 5 एम्पियर दिलेलं, आउटपुटला किती आलं 8 एम्पियर, म्हणजे वाढला 5 एम्पियर इनपुटला आणि 8 एम्पियर आउटपुटला. अशा पद्धतीनं या एक्झाम्पलवर लक्षात आलं असेल की इनपुटचा व्होल्टेज आउटपुटला तुम्हाला कमी करून मिळते आणि करंट तुम्हाला वाढवून आउटपुटला मिळते. आणि दुसरा एक फॉर्म्युला या ठिकाणी आहे की या इंडक्टरच्या अक्रॉस जो चुंबकीय क्षेत्र स्वरूपात जो व्होल्टेज दाब निर्माण होते ते किती असते बघा. तर व्ही एल, म्हणजे या इंडक्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज व्ही एल बरोबर व्ही इन, इनपुट व्होल्टेज व्ही इन मायनस व्ही आउट, म्हणजेच हा. तर व्ही इन किती आहे 12 मायनस व्ही आउट किती 6, म्हणजे याच्या अक्रॉस व्होल्टेज किती असणार आहे 6, म्हणजे 6 आणि 6 असं डिवाइड होतं. 12 व्होल्ट दिल्यानंतर हे 2 व्होल्टेज असे डिवाइड होणार आहे. तर अशा पद्धतीनं कमी व्होल्टेज मिळते, म्हणजे त्याला स्टेप डाऊन डीसी टू डीसी कन्व्हर्टर किंवा बक कन्व्हर्टर असे म्हणतात. तर ह्या एक्झाम्पलवरनं लक्षात आलं असेल की हे कसं कार्य करते बक कन्व्हर्टर. त्याच्यामध्ये तेच दाखवलेलं आहे. इथं स्विच, आता इथं मी तुम्हाला एक डायरेक्ट स्विच दाखवलेलं, तर स्विच ऐवजी त्या ठिकाणी स्विच म्हणजे तुमचा सेमीकंडक्टर डिव्हाइस असणार, म्हणजे ट्रान्झिस्टर, एससीआर, मॉसफेट
कुठला तरी एक सेमीकंडक्टर डिवाइस त्या ठिकाणी वापरलेला असणार. आणि या ठिकाणी जो डायोड इंडक्टर आणि कॅपॅसिटर मिळून जे सर्किट तयार केलेलं आहे त्याला फ्लायव्हील सर्किट असं म्हणलेलं आहे. फ्लायव्हील सर्किट असं म्हणलेलं आहे, लक्षात घ्या. तर ते कसं कार्य करते एक्झाम्पल देऊन तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. दुसरा आहे बूस्ट कन्व्हर्टर. बूस्ट कन्व्हर्टर नाव मध्येच आहे बूस्ट. बूस्ट म्हणजे वाढवणे. तर तुम्ही जे इनपुट दिलेलं असेल आउटपुटला तुम्हाला वाढवून भेटणार आहे, म्हणजे इनपुट पेक्षा आउटपुटला जास्त असणार आहे, म्हणजेच त्याला स्टेप अप कन्व्हर्टर किंवा बूस्ट कन्व्हर्टर म्हणतात. मग याच्यामध्ये पण काय वापरले पहा, इंडक्टर आहे, डायोड आहे, हा स्विच आहे सेमीकंडक्टर स्विच, या ठिकाणी मॉस्फेट्स वापरलेला आहे, नंतर कॅपॅसिटर आहे आणि लोड आहे. आता बूस्ट कन्व्हर्टर कसं बूस्ट करते किंवा वाढवते कसं ते आपण बघूया. या ठिकाणी ही पहिली कंडिशन आहे की ज्या वेळेला मॉस्फेट ऑन आहे म्हणजे स्विच ऑन आहे, इथला समजा स्विच ऑन आहे, तर त्यावेळेला काय होते बघा, तर तुम्ही जो डीसी दिलेला आहे प्युअर डीसी, तर या ठिकाणी तुम्ही काय करता, इथं इनपुट दिलाय तर या कॉइल भोवती प्रवाहात या कॉइल भोवती काय होणार आहे, चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आणि तो चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात याच्या भोवती तुमचा जो विद्युत दाब आहे तो या ठिकाणी चार्ज होणार विद्युत चुंबकीय तरंगाच्या स्वरूपात. आता प्रवाह तसाच पुढे जाणार आहे. आता हा ऑन झालाय म्हणजे हा इकडून डायरेक्ट शॉर्ट सर्किट झाल्यासारखं होणार आहे, कारण पुढे जाणारच नाही, कारण डायरेक्टली हा शॉर्ट ऑन असल्यामुळे हा स्विच ऑन असल्यामुळे डायरेक्टली प्रवाह इकडून असा येऊन इथं पूर्ण होणार, म्हणजे हा पॉझिटिव्ह साईडने असा जाणार आणि इकडून असा शॉर्ट होऊन डायरेक्टली ह्या साईडला येणार, म्हणजे पुढे जाणार नाही. मग त्या दरम्यान तो कॉइल जो आहे त्याच्या भोवती काय करणार आहे, चुंबकीय क्षेत्र स्वरूपात चार्ज करणार आहे. ही पहिली मोड किंवा पहिला कंडिशन झाला याचा, ज्या वेळेला हा मॉस्फेट ऑन आहे त्यावेळेला. आता ऑफ केल्यानंतर काय होतं बघा, आता मॉस्फेट ज्या वेळेला तुम्ही ऑफ करताय, ऑफ केला की इथं स्विच ओपन झाला, आता काय होणार आहे या कंडिशनला, तुम्ही इथं सप्लाय देणार आहात, सप्लाय दिल्यानंतर परत ह्याच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र आहे ते तिथला दाब आणि ह्याच्यातनं पण येणारा जो प्रवाह आहे हे दोन्ही एकत्र येऊन आता हे इकडून जाणार नाही, कारण ही ऑफ आहे. आता हे पुढे जाणार आहे, डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे, पुढे गेल्यानंतर हा कॅपॅसिटर चार्ज होणार आणि प्लस लोड मध्ये सुद्धा तुमचा प्रवाह जाणार आहे. पण तो आउटपुटचा जो व्होल्टेज असणार आहे तो किती असणार आहे, किंवा हा जो कॅपॅसिटर तो किती चार्ज करणार आहे, तर व्ही इन प्लस व्ही एल म्हणजे इनपुट व्होल्टेज अधिक इंडक्टर भोवतीचा व्होल्टेज, ह्या दोन्हीची बेरीज म्हणजे ह्या सी वन मधला चार्ज, म्हणजेच लोडला मिळालेला व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज. अशा पद्धतीनं हा तुमचा बूस्ट होतो, म्हणजेच इनपुटचा व्होल्टेज आउटपुटला इनपुट व्होल्टेज पेक्षा जास्त आउटपुट या ठिकाणी मिळते, ह्याला म्हणतात बूस्ट कन्व्हर्टर. तर ह्या बूस्ट कन्व्हर्टर मध्ये तुम्ही बघितलं असेल की इथला जो दिलेला इनपुट दाब आणि इंडक्टर भोवतीचा व्होल्टेज हे ह्याची बेरीज होते, दोन्ही सिरीज मध्ये आल्यामुळे दोन्हीची बेरीज होऊन तुम्हाला आउटपुटला जास्त करून आउटपुट मिळते, तर ह्याला स्टेप अप कन्व्हर्टर किंवा बूस्ट कन्व्हर्टर असे म्हणतात. अशा पद्धतीनं हे दोन प्रकार झाले बक बूस्ट. आता एकत्रित सर्किट असेल म्हणजे एकाच सर्किट मध्ये दोन्ही असतील तर त्याला काय म्हणायचं, बक बूस्ट. बक बूस्ट कन्व्हर्टर दोन्ही मध्ये दोन्ही आहे, बक पण आहे आणि बूस्ट पण आहे, म्हणजे एकाच सर्किट मध्ये दोन्ही तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे तो वाढवून पण देणार आहे, कमी पण करून देणार आहे आणि वाढवून पण देणार आहे. तर तो सर्किट आपण बघूया. आता हा सर्किट आहे बघा, तर या सर्किट मध्ये तुम्हाला बक पण होणार आहे आणि बूस्ट पण होणार आहे, जो आउटपुट व्होल्टेज जो असेल तो कमी पण होणार आहे आणि जास्त पण होणार आहे, स्टेप अप पण होणार आहे आणि स्टेप डाऊन पण होणार आहे. तर त्याच्यासाठी इतर या ठिकाणी दोन मॉस्फेट्स किंवा दोन स्विच वापरलेत, हे दोन डायोड दिसतात पण हे तुम्हाला झिनर सारखे दिसतात, पण हे झिनर नाही, लक्षात घ्या, हे स्कॉटकी डायोड आहेत. स्कॉटकी डायोड हे कशासाठी वापरले, साधे रेक्टिफायर डायोड ऐवजी स्कॉटकी डायोडचा वापर केलेला आहे, कारण हे हाय फ्रिक्वेन्सी डायोड्स आहेत, हाय फ्रिक्वेन्सी डायोड्स हे हाय फ्रिक्वेन्सी ठिकाणी वापरले, कारण हा जो चॉपर आहे, हा जो चॉपर आहे, हा चॉपर तुमचा काय करते, हाय फ्रिक्वेन्सीलाच ऑपरेट होतो, चालू पण चालू करून तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी जनरेट करत असते. साधा डायोड जो असतो तो फक्त 50 हर्ट्सला चालतो, पण तो हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल साठी म्हणजेच 15,000 ते 50,000 हर्ट्सला असले स्कॉटकी डायोडचा वापर केला जातो. मग या ठिकाणी दोन स्विचेस वापरलेत, दोन डायोड्स आहेत, एक इंडक्टर आहे, एक कॅपॅसिटर आणि एक लोड आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आता
कंडिशन्स बघूया की बक आणि बूस्ट आपल्याला कसं मिळतंय. आता पहिली कंडिशन आहे तुमचा बक, म्हणजे तुम्हाला आउटपुट कमी मिळालं पाहिजे, इनपुट पेक्षा आउटपुटला कमी मिळालं पाहिजे. म्हणजे आता इथं 12 व्होल्ट दिलेला असेल डीसी, तर तुम्हाला आउटपुटला 10-11 म्हणजे 12 पेक्षा कमी आउटपुट मिळालं पाहिजे. तर त्या कंडिशनला काय केलं बघा, हे पहिल्यांदा TR1 जो आहे तो हा मॉसफेट ऑन केलाय आणि हा मॉसफेट ऑफ केलाय, TR2 मॉसफेट ऑफ केलाय. तर अशा वेळेला काय होते बघा, की ज्या वेळेला हा प्रवाह याच्यात नाही, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला डीसी देताय तर याच्यातला जो प्रवाह आहे, ह्या बाण दिसते तुम्हाला बघा, हा बाणच्या दिशेने बघा हा प्रवाह इकडून वाहतोय, त्या कॉइल भोवती वाहते, कॉइल मधून वाहते. आता कॉइल मधून वाहताना काय होणार आहे, याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आहे, म्हणजे चुंबकीय क्षेत्र स्वरूपात परत इथं काय होणार आहे, दाब निर्माण होणार आहे, ह्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात हा चार्ज करणार आहे, पुढे हा प्रवाह पुढे जाणार आहे. आता तो इकडून जाणार नाही कारण हा मॉसफेट ऑफ आहे, मग इकडे जाणार नाही, सरळ पुढे जाणार आहे, ह्या स्कॉटकी डायोड मधून पुढे जाणार आहे, हा कॅपॅसिटर चार्ज करणार आहे, प्लस पुढे अजून लोडला जाणार आहे, तसंच पुढे जाणार आहे. इकडे आता ऑफ असल्यामुळे पुढे जाणार नाही, इकडे सरळ इकडून कुठे येणार आहे, नेगेटिव्ह साईडला, म्हणजे पॉझिटिव्ह टू कम्प्लीट इथं नेगेटिव्ह पर्यंत हा पोहोचणार. ही पहिली कंडिशन बक मधली, ही पहिली कंडिशन ज्या वेळेला हा तुमचा ऑन आहे, ज्या वेळेला हा ऑन आहे आणि हा ऑफ आहे. आता दुसरी कंडिशन आहे की हा ऑफ आहे आणि हा पण ऑफच आहे, म्हणजे तुम्ही जे TR2 आहे तो ऑफच ठेवलाय, फक्त तुम्ही काय करताय, आता TR1 आहे तो ऑफ आणि ऑन करताय. आता मगाशी ऑन होता, आता तुम्ही ऑफ केलंय. आता ऑफ केलंय म्हणजे इकडून प्रवाह जाणार नाहीये, इकडून तुमचा प्रवाह जाणार नाही. आता काय होणार आहे, याच्या भोवती जो मगाशी चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेले आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, प्रवाह पुढे जाणार आहे. आता हा तर ऑफच आहे म्हणजे इकडून पुढे जाणारच नाही. आता इकडून पुढे काय जाणार आहे, इकडे पुढे जाणार आहे स्कॉटकी डायोड मधून पुढे, स्कॉटकी डायोड मधून पुढे गेल्यानंतर तो इकडे जाण्याऐवजी तो पुढे जातोय, कारण समजा ह्याच्यापेक्षा ह्याच्या कॅपॅसिटी पेक्षा कमी वोल्टेज असेल तरच तो चार्जिंग परत करणार आहे. पण आता चार्ज फुल असल्यामुळे तो परत तो पण आउटपुट प्रवाह पुढे देणार आहे, तसंच पुढे प्रवाह येणार आहे, हा प्रवाह असाच पुढे जाणार आहे. आणि आता या वेळेला हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे, लक्षात घ्या ह्या कंडिशनला, कारण ह्याच्या इथं कॅथोडला तुमचा नेगेटिव्ह सप्लाय मिळतोय, म्हणून ह्याची पोलॅरिटी चेंज झाल्यामुळं इकडे नेगेटिव्ह कॅथोडला मिळाला, म्हणजेच काय होणार, हा फॉरवर्ड बायस होणार आहे, मग हा प्रवाह असा येऊन ह्या नेगेटिव्ह साईडला पोहोचणार आहे, म्हणजे इकडून पॉझिटिव्ह साईडनं निघाला प्रवाह तुमचा हा नेगेटिव्ह साईडला पोहोचणार. अशा पद्धतीनं TR1 ऑन आणि ऑफ कंडिशन मध्ये तुम्हाला हे आउटपुट असा प्रवाह आणणार आहे आणि तुमचा जो आउटपुट असणार आहे तो इनपुट पेक्षा कमी आउटपुट असणार आहे. तर अशा पद्धतीने हा तुमचा बक कन्व्हर्टर आणि बूस्ट कन्व्हर्टर जो एकत्रित सर्किट आहे त्याच्यातला पहिला ऑपरेशन बघितला, बक कन्व्हर्टर. आता दुसरा जो आहे, आता दुसरा जो आहे तो बूस्ट कन्व्हर्टर. याच सर्किटमध्ये आउटपुट तुम्हाला वाढवून कसं मिळतंय, तर त्या कंडिशन मध्ये ह्याच्यामध्ये कसा प्रवाह वाहतोय पहा. आता या ठिकाणी सेम सर्किट आहे, पण तू आता या ठिकाणी काय केलं बघा, हा ऑन केलाय आणि हा पण ऑन आहे बघा. आता हा TR1 मगाशी ऑफ होता बक साठी, आता बूस्ट साठी हा ऑन आहे आणि हा पण ऑन आहे. आता काय होते पहा, की इकडून हा प्रवाह जातोय पुढं, इकडून पुढं कॉइल मधून सुद्धा जातोय. आता कॉइल भोवती काय होते, चुंबकीय क्षेत्र परत निर्माण होणार, तो चार्जच्या स्वरूपात म्हणजे चार्ज करणार आहे चुंबकीय क्षेत्र स्वरूपात थोडस जाणार आहे. आता हा ऑन आहे, हा ऑन आहे, हा ऑन झालेला म्हणजे इकडून पण प्रवाह असं वाहणार आहे पुढे जाणार आहे, प्लस इकडे पण जाणार आहे, प्लस पुढं स्कॉटकी डायोड मधून पण जाणार आहे पुढं. आता हा कॅपॅसिटर चार्ज पण करेल, परत इकडून प्रवाह पुढे येईल, परत हा प्रवाह इकडून असा जाणार, परत इकडे पण नेगेटिव्ह साईडला पण जाणार आणि इकडे ह्या डायोड मधून पण जाणार आहे. कारण इकडून ज्या वेळेला तो जातो त्या वेळेला हा फॉरवर्ड बायसच होणार आहे, कारण हा ऑन केलेला आहे आणि इकडून पण प्रवाह पुढे जाणार आहे आणि इकडून पण तुमचा प्रवाह इकडे जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा या ह्याच्यामध्ये प्रवाह जो आहे तो या साईडनं ह्या ह्याच्यातून सुद्धा स्विच मधून सुद्धा तुमचा प्रवाह असा वाहणार आहे. कुठल्या कंडिशन मध्ये, बूस्ट मध्ये पहिली कंडिशन ऑन आणि TR1 ऑन आणि TR2 ऑन, या दोन्ही ऑन कंडिशन मध्ये तुम्हाला इनपुटचा व्होल्टेज आउटपुटला जास्त मिळणार आहे. आता या ठिकाणी दाखवलेच बघा, VS म्हणजे इनपुट व्होल्टेज आणि VL म्हणजे तुमचा इंडक्टर भोवतीचा व्होल्टेज, हे तुम्हाला बेरीज करून आउटपुटला मिळणार आहे VS प्लस VL. त्याच्यातला दुसरी कंडिशन, आता हे तुमचं ऑनच ठेवलंय, TR1 ऑनच ठेवलाय आणि TR2 फक्त ऑफ केलंय बघा. तर इथं काय होणार आहे बघा, ज्यावेळेला तुमचा हा सप्लाय येतोय, इकडून प्रवाह वाहणार आहे, इकडून प्रवाह वाहणार आहे,
आता हा प्रवाह वाहणार आहे. आता ह्याच्या भोवती मगाशी जो चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं तो परत प्रवाह तयार करणार आहे आणि पुढे येणार आहे. म्हणजे हे व्होल्टेज आणि ह्याचा व्होल्टेज हे दोन्ही ह्याच्यात ऍड होणार आहे. प्लस या स्कॉटकी डायोड मधून आता हा ऑफ एमएलवर इकडून खाली नाही जाणार, पुढे येणार आहे. कॅपॅसिटर इकडे त्यावेळेला चार्ज पण होणार आहे, प्लस इकडून प्रवाह येणार आहे लोड मधून आणि हा प्रवाह डायरेक्ट मायनसला जाणार आहे. तर अशा वेळेला ज्यावेळेला हे टी आर वन ऑन आणि टी आर टू ऑफ आहे अशा वेळेला ह्या अशा कंडिशन मध्ये हा प्रवाह वाहणार आहे आणि तुम्हाला आउटपुट वाढवलेलं मिळणार आहे. म्हणजेच तुमचा जो ऑफ कंडिशन मध्ये सुद्धा तुम्हाला व्ही एस प्लस व्ही एल आउटपुट मिळणार आहे. म्हणजे हे बूस्ट कंडिशन आहे, म्हणजे स्टेप अप कन्व्हर्टर आहे. तर एका सर्किटमध्ये मगाशी आपण सपरेट सपरेट बघितलं बक कन्व्हर्टर आणि बूस्ट कन्व्हर्टर, त्याच्यामध्ये एकच स्विच वापरलेला असते, एकच चॉपर असतो. स्विच म्हणजे तुमचा चॉपर आहे लक्षात घ्या. हा जो चॉपर हा स्विच जो आहे तो म्हणजे तुमचा चॉपरचं काम करतो लक्षात घ्या. तर बकचा एक सर्किट सपरेट बघितला, बूस्ट सर्किट एक सपरेट बघितला आणि हा जो सर्किट आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण आहे, बक पण आहे आणि तुमचा बूस्ट पण आपल्याला याच्यामध्ये मिळतोय. फंक्शन ऑफ चॉपर, चॉपरचे वर्गीकरण, त्यामध्ये आउटपुट प्रभाव आणि व्होल्टेजच्या निर्देशानुसार कन्व्हर्टरचे पाच वर्गात वर्गीकरण केले जाऊ शकते. क्लास ए वन क्वाड्रंट ऑपरेशन, क्लास बी वन क्वाड्रंट ऑपरेशन, क्लास सी टू क्वाड्रंट ऑपरेशन, क्लास डी चॉपर टू क्वाड्रंट ऑपरेशन आणि क्लास ई चॉपर फोर क्वाड्रंट ऑपरेशन. आता हे क्वाड्रंट म्हणजे काय, तर असा आलेख बघितला तर त्या आलेखामध्ये आपण एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असे लाईनी वळून असे चार भाग केले जातात. या चार भागामध्ये पहिल्या भागाला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतात, ह्याला तुम्ही सेकंड क्वाड्रंट म्हणता, ह्याला थर्ड क्वाड्रंट आणि ह्याला फोर्थ क्वाड्रंट. तर ह्या क्वाड्रंट वरून ह्याचे पाच प्रकार आहेत. तर पहिला प्रकार जो आहे तो क्लास ए वन क्वाड्रंट. तर याच्यामध्ये काय म्हणते बघा, क्लास ए चॉपर इज ए फर्स्ट क्वाड्रंट चॉपर ॲज शोन इन फिगर 21. तर हा फिगर आहे, यामध्ये एक चॉपर आहे, एक डायोड आहे आणि एक लोड आहे. आणि या ठिकाणी बघा हा पहिला क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजे आउटपुट करंट पॉझिटिव्ह आहे आणि आउटपुट व्होल्टेज सुद्धा पॉझिटिव्ह आहे. आणि तुम्ही ज्यावेळेला इथं प्युअर डीसी असा सरळ रेषेतला देत आहे आउटपुट तुम्हाला असं पल्सेटिंग, तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिकल स्वरूपात पण दाखवणार आहे खरोखर तसंच भेटते काय. मी फक्त हे थिअरिटिकली बघत असतंय, तुम्हाला या थिअरिटिकली दाखवलं जाते परंतु तुम्ही हे प्रॅक्टिकली सुद्धा प्रूफ करू शकता की खरोखर असंच होते का. इवन तुम्हाला शेवटी मी तुम्हाला बक आणि बूस्ट कन्व्हर्टर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की कमी आणि जास्त व्होल्टेज कसं तयार केले जातात. तर या ठिकाणी बघा आता क्लास ए चॉपर मध्ये काय म्हणलंय, वेन चॉपर इज ऑन सप्लाय व्होल्टेज वी इज कनेक्टेड अक्रॉस द लोड. जेव्हा तुम्ही हा चॉपर ऑन करताय तेव्हा डायरेक्टली व्होल्टेज कुठे येते, डायरेक्टली आउटपुटला येतं, डायरेक्टली ह्या लोडच्या अक्रॉस येतं, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला इथं आउटपुट मिळणार. म्हणजे व्ही एस म्हणजेच तुमचा आउटपुट व्होल्टेज म्हणजेच तुमचा सोर्स व्होल्टेज असणार आहे, म्हणजे हा व्होल्टेज तुमचा काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि तसंच प्रवाह सुद्धा जी वाहणार आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह असणार आहे. ज्यावेळेला हा चॉपर ऑफ होईल त्यावेळेला काय होणार आहे, लोड मधलाच प्रवाह व्होल्टेज झिरो होणार आणि लोड मधलाच प्रवाह जो आहे तो तसंच चालू राहणार, पण तो हा डायोडला फॉरवर्ड बायस करून ह्याच्यातनं प्रवाह असं वाहणार. ज्यावेळेला तो ऑन असते, ऑन असताना हा रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे, डायरेक्ट सप्लाय या लोडला येणार आहे, डायरेक्ट सप्लाय इथं लोडला येणार आहे आणि तो पॉझिटिव्ह असणार आहे. आणि ज्यावेळेला प्रवाह तुमचा जो आहे स्विच ऑफ केला म्हणजे चॉपर ऑफ केला तर काय होणार आहे, लोड मधून प्रवाह ह्याच्यातनं वाहणार अशा पद्धतीने इकडून असं वाहणार आहे आणि ते पण प्रभाव काय असणार आहे, पॉझिटिव्ह साईडलाच असणार आहे. तर हा तुमचा, तर हेच दाखवलेलं याच्यात की वेन चॉपर इज ऑन सप्लाय व्होल्टेज बी इज कनेक्टेड अक्रॉस द लोड, वेन चॉपर इज ऑफ व्ही नॉट इज इक्वल टू झिरो, म्हणजे आउटपुट व्होल्टेज त्यावेळेला झिरो असणार आहे, परंतु लोड करंट विल कंटिन्युअस फ्लो सेम डायरेक्शन टू द फ्लायव्हील डायोड. तर त्या डायोड मधून तो व्होल्टेज प्रभाव जो आहे तो परत चालूच कंटिन्यू राहणार आहे. ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ द आउटपुट व्होल्टेज अँड करंट ऑलवेज पॉझिटिव्ह, तर दोन्हीचे व्होल्टेज काय पॉझिटिव्ह आहे म्हणून ते फर्स्ट क्वाड्रंट चॉपर त्याला म्हणलं जाते. आणि हा जो आहे तो स्टेप डाऊन चॉपर आहे, तुम्हाला जो आउटपुट मिळणार आहे तो कमी मिळणार आहे. आणि ह्याचा वापर कुठे केलेला आहे, डीसी मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी याचा वापर केलेला आहे.
डीसी मोटर चा गति कंट्रोल करण्यासाठी याचा वापर केलेला आहे। पहिला तुम्हाला मी प्रैक्टिकली पण दाखवतो। तर या ठिकाणी बघा सेम सर्किट बनवलेलं आहे। चॉपर आहे, सप्लाय दिलेला आहे, एक डायोड वापरलाय स्कॉटकी डायोड आणि लोड वापरलेला आहे। तर ह्याच्या इनपुटला तुम्ही जसं इनपुटला डीसी देणार आहात इथे तुम्ही बघा डीसी दिलेला आहे इनपुटला आणि आउटपुटला तुम्हाला व्हेरिएबल डीसी मिळणार आहे, डीसी टू डीसी कन्व्हर्टर क्लास ए चॉपर। तर या ठिकाणी बघा आता हा तुम्ही ऑसिलोस्कोपवर हे आउटपुट आपण पाहणार आहोत। तर हे चालू करून बघूया, ऑटो सेट करतो। या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा तुमचा हा इनपुट आहे, हा तुमचा इनपुट वोल्टेज आहे आणि हे आउटपुट वोल्टेज आहे बघा। तर हे या अशा पद्धतीने चॉपिंग केलं जातं, म्हणजे हा व्हेरिएबल डीसी आहे आणि हा स्थिर डीसी आहे, त्यालाच म्हणतात डीसी टू डीसी कन्व्हर्टर अशा पद्धतीने। आणि तुम्हाला जो इनपुट वोल्टेज तुम्ही किती दिलेला आहे 12 व्होल्ट आणि आउटपुटला जवळपास तुम्हाला 1.38 व्होल्ट मिळालेला आहे, म्हणजे हा स्टेप डाऊन चॉपर आहे, स्टेप डाऊन चॉपर आहे। तर तुम्ही इथं मगाशी जे ते वेफॉर्म दाखवलेलं तुम्हाला पीपीटी मध्ये सेम तुम्हाला या ठिकाणी डायग्राम मिळत आहे। तर हे प्रॅक्टिकली सुद्धा आपण बघितलेलं आहे हे क्लास ए चॉपर कसा कार्य करत आहे आणि हे दोन्हीचे पण वोल्टेज आणि करंट हे पॉझिटिव्ह मिळते। तर या ठिकाणी आपल्याला ते पण चेक करता येईल की इथला करंट आणि इथला वोल्टेज या ठिकाणी बघा। आता हे मी अॅमीटर जोडला याला, तर अॅमीटर जोडला। तर या ठिकाणी बघा दोन्ही तुम्हाला बघायला मिळेल की हे दोन्हीचे पॉलॅरिटी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे वोल्टेज पण पॉझिटिव्ह मिळते आणि करंट पण निगेटिव्ह मिळते। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की क्लास ए चॉपर जो आहे तो कसा कार्य करत आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स्ड आणि व्हेरिएबल आउटपुट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येते। तर या ठिकाणी बघा जो तुम्ही इनपुट असं देताय आउटपुट तुम्हाला अशा पद्धतीने मिळतंय। तर हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कार्य करते। तर ह्याचा वापर तुम्ही मोटरची गती कंट्रोल करण्यासाठी, द स्पीड ऑफ मोटर कॅन बी कंट्रोल बाय दिस सर्किट, क्लास ए चॉपर। दुसरा आहे क्लास बी चॉपर। हा पण एक वन क्वाड्रंट ऑपरेशन आहे। क्लास बी चॉपर इज ए स्टेप अप चॉपर। आता हा स्टेप अप चॉपर आहे, मगाचा होता तो स्टेप डाऊन होता क्लास ए चॉपर, आता क्लास बी चॉपर जो आहे तो स्टेप अप आहे, म्हणजे तुमचा इनपुटचा वोल्टेज आउटपुटला तुम्हाला वाढवून भेटणार आहे। या ठिकाणी काय काय वापरले तो सेम तेच आहे, डायोड आहे, चॉपर आहे, एक इंडक्टर आहे आणि एक बॅटरी किंवा त्या ठिकाणी मोटर म्हणून लोड सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता, मोटर किंवा या ठिकाणी एक बॅटरी दाखवलेली आहे। तर आता व्हेन चॉपर इज ऑन ई ड्राइव्ह ए करंट थ्रू एल अँड आर इन ए डायरेक्शन अपोजिट टू दॅट शोन इन फिगर। तर ज्यावेळेला तुमचा चॉपर ऑन होईल, तर काय होणार आहे, ह्याच्यातनं जो सप्लाय आहे या इंडक्टर मधून असा वाहणार आहे आणि इकडून असा इकडून इथपर्यंत राहणार आहे। ज्यावेळेला हे इकडून असं वाहणार, म्हणजे इकडून असा वाहणार, चॉपर ऑन झाला इकडून असा वाहणार इथपर्यंत येणार, म्हणजे ह्याच्या भोवती काय होणार आहे, चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आहे या ईमुळे, या बॅटरीमुळे काय होणार आहे, ह्याच्यात चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आणि चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात या ठिकाणी चार्ज होणार आहे कॉइल इंडक्टर आणि परत प्रवाह जो आहे तो इकडून असा वाहून निगेटिव्हला येणार, म्हणजे पॉझिटिव्ह कडून असा निगेटिव्ह साईडला येणार आहे। आता इथं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं तुमच्या या ठिकाणी आउटपुट सप्लाय जाणार नाही। आता काय होणार आहे, ज्यावेळेला हा ऑन ऑफ होईल, तर ह्याच्यातला जो सप्लाय आहे, चुंबकीय क्षेत्र तो काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आणि त्याच्यातनं मग प्रभाव आणणार आणि तो प्रभाव काय होणार आहे, ह्याच्यातनं जाणार नाही ऑफ आहे, म्हणजे तो परत रिटर्न, आता ह्या हा डायोड फॉरवर्ड बायस होणार, हा रिटर्न परत बॅटरीकडे जाणार, ह्याच्यातला सप्लाय परत रिटर्न बॅटरीकडे जाणार आहे। तर ह्या गुणधर्मावरून ह्याचा वापर कुठे केला जाते बघा, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ऑफ डीसी मोटर, हे डीसी मोटरला ब्रेक देण्यासाठी या गुणधर्मावरून, म्हणजे जो सप्लाय तुमचा रिटर्न जाते इकडून लोड मधून, जो सप्लाय आउटपुट परत बॅटरीला जाते सोर्सला, त्याच्या साह्याने तुम्ही जे काय वस्तू वापरलेली असेल लोड म्हणून,
मोटर असेल तर मोस्टली ते या ठिकाणी मोटर दाखवलं जातं, तर मोठं तुम्ही तर जोडलेलं असेल तर मोटरला कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे कंट्रोल नाही ब्रेक करण्यासाठी, त्याला ब्रेक देण्यासाठी तुम्ही या सर्किटच्या साह्याने तुम्ही त्या मोटरला ब्रेक देऊ शकता, ज्याला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम असे म्हणतात. आणि याच्यामध्ये तुमचा जो व्होल्टेज, तो जो व्होल्टेज आहे आउटपुट व्होल्टेज तो पॉझिटिव्ह असणार आहे, परंतु करंट जो आहे तो नेगेटिव्ह असणार आहे. म्हणून हा सेकंड क्वाड्रंट मध्ये कार्य करतो. क्लास बी चॉपर जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये कार्य करतो आणि आउटपुट जो आहे तो तुम्हाला इनपुटपेक्षा जास्त मिळतं. म्हणून ह्याला स्टेप अप चॉपर सुद्धा म्हणतात. तर हे क्लास बी झाला. नेक्स्ट आहे क्लास सी चॉपर. क्लास सी चॉपर दोन क्वाड्रंटचा आहे आणि या ठिकाणी आकृती 24 मध्ये दाखवलेलं आहे. पण दोन क्वाड्रंट मध्ये म्हणजे क्लास ए आणि क्लास बी, म्हणजे आता मगाशीच आपला झालाय क्लास ए आणि क्लास बी, तर याच्यामध्ये क्लास एच पण ऑपरेशन आहे आणि क्लास बीचा ऑपरेशन आहे. या ठिकाणी बघा दोन चॉपर वापरले, दोन डायोड आहे, एक इंडक्टर आहे आणि परत हा ई गॅबेट बॅटरी आहे. तर ऍट ए टाइम, फक्त या सर्किटमध्ये ऍट ए टाइम दोन्ही चालू होऊ शकत नाही, कारण दोन्ही चालू केले की डायरेक्टली हा शॉर्ट सर्किट होणार, म्हणजे इकडून असं शॉर्ट सर्किट होणार, म्हणजे असं कार्य करणार नाही. कार्य करताना कसं होणार आहे, चॉपर एक चालू किंवा चॉपर दोन चालू, एक कुठला तर चालू आणि दुसरा बंद, किंवा ऑन आणि ऑफ असं असणार आहे. म्हणजे हा ऑफ असेल किंवा हा ऑन असेल, हा ऑन असेल तर ह्या ऑफ असेल, असं असं सायमल्टेनियसली हे ऑन ऑफ स्विच होऊ शकते. ऍट अ टाइम दोन्ही चालू होणार नाही. आता याच्यामध्ये पहा क्लास सी चॉपर इज ए कॉम्बिनेशन ऑफ क्लास ए आणि क्लास बी, क्लास ए आणि क्लास बी हेच सांगितलं मगाशी. फॉर फर्स्ट क्वाड्रंट ऑपरेशन, आता पहिल्या क्वाड्रेशन ऑपरेशनसाठी बघा, चॉपर वन इज ऑन ऑर डी टू कंडक्ट. आता फर्स्ट क्वाड्रंट साठी हा चॉपर ऑन होणार आहे आणि डी टू मधून प्रवाह वाहणार आहे, म्हणजे इकडून असा प्रवाह असा वाहणार आहे, म्हणजे इकडून असा डी टू मधून वाहणार आहे, म्हणजे चॉपर वन आणि डी टू हा कंडक्ट होणार, म्हणजे चॉपर वन आणि एफ डी. आता या ठिकाणी त्यांनी उलटा दाखवलेला आहे, हा चॉपर वन आणि एफ डी. हा इथं जे आहे तुमचं, इथं जरा हे झालेलं आहे, चॉपर वन आणि डी टू, डी टू झाले काय, हे हे एफ डी म्हणजे तुमचा डी टू आहे, लक्षात घ्या. चॉपर वन आणि एफ डी झालं पाहिजे इथं, एफ डी. आणि इथं चॉपर टू आणि डी टू, चॉपर टू आणि डी टू. या ठिकाणी बघा फर्स्ट क्वाड्रंट साठी काय होणार आहे, चॉपर वन आणि चॉपर वन ऑन होणार आहे आणि एफ डी मधून कंडक्ट होणार, म्हणजेच बघा चॉपर वन आणि एफ डी, चॉपर वन आणि हा एफ डी, म्हणजे याच्यातनं असं समजा तर नेगेटिव्ह मधून प्रभाव व्हायला असा तर इकडून असा वाहणार आणि इकडून असा, किंवा पॉझिटिव्ह कडून घेतला तर हे असा आणि असा वाहणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे इकडून असा वाहणार आहे, ऍट ए टाइम तो हा आणि हा कंडक्ट होणार आहे आणि इकडून इकडे असा कंडक्ट होणार आहे. चॅनल टू ला, म्हणजे सेकंड क्वाड्रंट साठी चॉपर टू आणि डी टू, चॉपर टू आणि डी टू, अशा पद्धतीने हे क्रॉस कनेक्शन होऊन हा सेकंड क्वाड्रंटला कार्य करणार आहे. म्हणजेच आता हे दोन्ही क्वाड्रंट याच्यामध्ये आहेत, क्लास सी आणि क्लास बी चॉपर्स आहेत, तर ह्याचा वापर क्लास सी चॉपर जो आहे तो तुम्ही दोन्ही उपयोगासाठी वापरू शकता, एक तर डीसी कंट्रोल साठी आणि दुसरा तुमचा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग साठी, मोटरचे ब्रेक करण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता, क्लास सी चॉपर. नेक्स्ट आहे क्लास डी चॉपर. क्लास डी चॉपर काय करते, तर क्लास डी चॉपर मध्ये काय पहा, परत इथं दोन चॉपर आहेत, दोन डायोड आहेत, फक्त कन्स्ट्रक्शन वेगळं केलेलं आहे, इथं इंडक्टर आणि इथं लोड आहे. आता ह्याचा जो आउटपुट आहे तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये, हे पण दोन क्वाड्रंट ऑपरेशन आहे, पण तो कुठं कुठं कार्य करते, एक फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तर वेन बोथ चॅनल चॉपर वन आणि चॉपर टू आर ट्रिगर्ड सायमल्टेनियसली, ज्या वेळेला चॉपर एक आणि चॉपर दोन एकाच वेळेला दोन्ही चालू केलं जातं, तर आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे, सोर्स व्होल्टेज एवढाच असणार आहे, म्हणजे तुम्ही जे इनपुट दिलेलं असेल तेच आउटपुट मिळणार आहे, अँड आउटपुट करंट फ्लोज थ्रू द लोड, त्या लोड मधून प्रवाह वाहणार आहे.
when chopper 1 and chopper 2 are turned off, आता ज्या वेळेला हे दोन्ही ऑफ केलं जाईल, तर द लोड करंट कंटिन्यूस टू फ्लो इन द सेम डायरेक्शन थ्रू लोड डी वन आणि डी टू. आता लोड मधून, त्याच वेळेला लोड मधून आणि डायव्हर्ट डी वन आणि डी टू मधून सुद्धा प्रवाह आणणार आहे ड्यू टू द एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर. तर या ठिकाणी बघा, इंडक्टर ज्या वेळेला तो ऑन असते त्यावेळेला तो इंडक्टर चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात चार्ज होतो. ज्यावेळेला तुम्ही हे दोन्ही ऑफ करताय त्यावेळेला ह्याच्यातला जो चुंबकीय क्षेत्र कमी होत त्याच्यातनं प्रभाव वाहणार आणि ह्या दोन्ही डायोड मधनं प्रभाव वाहणार, म्हणजे ह्या दोन्ही डायोड कंडक्ट होणार आणि दोन्ही डायोड मधनं प्रभाव वाहणार. कशामुळं? या इंडक्टरच्या भोवती स्टोअर झालेल्या एनर्जीमुळं. मग आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे? त्यावेळेला मायनस व्होल्टेज असणार, मायनस व्होल्टेज. तर हे या ठिकाणी दाखवले बघा, मायनस व्होल्टेज, मायनस व्होल्टेज आहे. फक्त करंट जो आहे दोन्ही वेळेला, करंट तुमचा स्विच ऑन आणि ऑफ, चॉपर तुमचा ऑन आणि ऑफच्या वेळेला करंट दोन्ही वेळेला पॉझिटिव्ह राहणार आहे. फक्त व्होल्टेज जे आहे ते कधी नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असं राहणार आहे. या ठिकाणी दाखवले बघा, ऍव्हरेज लोड व्होल्टेज इज पॉझिटिव्ह इफ चॉपर ऑन टाइम इज मोर दॅन द ऑफ टाइम. ऍव्हरेज आउटपुट व्होल्टेज बिकम्स नेगेटिव्ह इफ टी ऑन आहे लेस दॅन टी ऑफ. म्हणजे ऑन टाइम पेक्षा, म्हणजे ऑन टाइम ऑफ टाइम पेक्षा कमी असेल तर त्यावेळेला तुमचा व्होल्टेज काय असणार आहे? ऍव्हरेज व्होल्टेज नेगेटिव्ह असणार आहे. हेन्स द डायरेक्शन ऑफ द लोड करंट इज ऑलवेज पॉझिटिव्ह बट लोड व्होल्टेज कॅन बी पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. तर हेच तुम्हाला मी सांगितलं की बाबा तुमचा जो करंट आहे तो नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे दोन्ही साठी, फक्त व्होल्टेज जे आहे तो मायनस किंवा प्लस असणार आहे. अशा पद्धतीने हा तुमचा डी चॉपर. आणि शेवटचा आहे क्लास ई चॉपर, तो फोर क्वाड्रंट आहे, चारही क्वाड्रंट मध्ये कार्य करते, हे चारही क्वाड्रंट मध्ये कार्य करते असं. तर या चारही क्वाड्रंट मध्ये म्हणजे चार क्वाड्रंट आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. आणि तुम्हाला चार क्वाड्रंट साठी चार चॉपर्स आहेत आणि चार डायोड आहेत आणि एक इंडक्टर आणि लोड जोडलेला आहे. आता प्रत्येक क्वाड्रंट साठी त्यांनी काय केलेलं बा की वेन चॉपर वन आणि चॉपर चार आर ट्रिगर्ड, चॉपर वन आणि चॉपर चार, चॉपर वन आणि चॉपर चार ज्यावेळेला हे दोन चॉपर्स तुमचे ऑन होतात तर ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कार्य करतात, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. तर हे कसं कार्य करते हे बघा इथं दाखवलंय. हे फर्स्ट क्वाड्रंट साठी सप्लाय कसा वाहतोय बघा, चॉपर एक मधून आणि चॉपर चार मधून. आता इथं दोन दाखवले पण ऍक्च्युअली काय होणार आहे, चॉपर चार मधून आणि मग इकडे येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही इथं चॉपर दोनच्या ऐवजी तर चॉपर चारच्या ऐवजी तर चॉपर दोन दाखवा लागेल. इथं या ठिकाणी दोन दाखवले म्हणजे इथं तुम्हाला काय करायला लागेल, चॉपर दोन एक आणि दोन, बरोबर आहे. या ठिकाणी काय केलं त्यांनी, या ठिकाणी चॉपर एक आणि चॉपर दोन दाखवलेलं फर्स्ट क्वाड्रंट साठी. या ठिकाणी बघा चॉपर एक आणि चॉपर दोन आणि मग इथं पण काय येणार आहे, दोन येणार आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट साठी चॉपर एक, इंडक्टर, लोड, चॉपर दोन आणि इकडे, म्हणजे इकडून पॉझिटिव्ह साईड मधून प्रभाव असाच वाहणार आहे आणि इकडून असा इंडक्टर मधून, चॉपर मधून, लोड मधून, ह्या दुसऱ्या चॉपर मधून नेगेटिव्ह साईडला असा प्रभाव कंटिन्यूस वाहणार. आणि तो कुठे असणार आहे तर त्या दोन्हीचा, म्हणजे आउटपुट जो लोडचा, ह्या लोडचा व्होल्टेज पॉझिटिव्ह असणार आहे आणि त्याच्यातनं वाहणारा प्रभाव सुद्धा पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजेच हा फर्स्ट क्वाड्रंट साठी हा कार्य करतो, फर्स्ट क्वाड्रंट. दुसरा क्वाड्रंट मध्ये काय बघा, आता दुसरा क्वाड्रंट मध्ये पण आता इथं चेंज करावं लागणार. आता इथं काय होतंय की डी वन मधून वाहणार आहे आणि डी टू मधून, त्यावेळेला हा चॉपर्स काय असणार आहे बघा, सेकंड क्वाड्रंट साठी वेन फोर्थ क्वाड्रंट या ठिकाणी दाखवले बघा, थर्ड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट हे बघा, वेन बोथ चॉपर टू आणि चॉपर थ्री आर ऑफ. आता हे चॉपर थ्री आणि चॉपर टू आणि चॉपर थ्री आर ऑफ, द लोड करंट आयओ कंटिन्यूस टू फ्लो इन द सेम डायरेक्शन डी वन अँड डी फोर अँड द आउटपुट व्होल्टेज आयओ इज इक्वल टू व्ही. डी वन आणि डी फोर, तर इथं या ठिकाणी सेकंडला काय दाखवले, डी वन आणि डी टू. आता हा डी टू करायला पाहिजे, इथं डी फोर केलाय म्हणजे या ठिकाणी काय करायला लागेल, इथं डी टू करायला लागेल.
तर या ठिकाणी बघा, ज्या वेळेला सेकंड क्वार्टर मध्ये कार्य करणार आहे त्यावेळेला डायोड डी वन मधून प्रभाव आणणार आहे, म्हणजे इकडून बघा पॉझिटिव्ह साइड मधून डायोड डी वन मधून वाहणार आहे, इंडक्टर मधून वाहणार आहे, लोड मधून वाहणार आहे, डायोड डी टू मधून वाहून हा कंटिन्युअस इथं नेगेटिव्ह पर्यंत जाणार आहे. अशा पद्धतीनं हा सप्लाय वाहणार आहे तुमचा. तर या ठिकाणी बघा आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे आणि आउटपुट करंट हा नेगेटिव्ह आहे. तर या ठिकाणी हा सेकंड क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये हा कार्य करतोय. हा फोर क्वाड्रंटचा आहे, हा सेपरेट सेपरेट बघतोय आपण. क्लास ए चॉपरचा कार्य, क्लास बी चॉपरचा कार्य सेकंड क्वाड्रंट मधला. नंतर तिसरा क्वाड्रंट, आता तिसरा क्वाड्रंट मध्ये काय म्हणले बघा, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये चॉपर तीन आणि चॉपर चार. तर या ठिकाणी बघा थर्ड क्वाड्रंट साठी, इथं थर्ड क्वाड्रंट आहे बघा, चॉपर दोन आणि चॉपर तीन. इथे बघूया परत एकदा, चॉपर तीन आणि चॉपर चार आहे, चॉपर तीन आणि चॉपर चार. तर आता इथं काय करायला लागेल, चॉपर तीन आणि चॉपर चार. तर ज्या वेळेला तुमचा हा चॉपर तीन आणि चॉपर चार ऑन केलं जाईल त्यावेळेला काय होणार आहे, तुमचा या चॉपर तीन मधून प्रभाव आणणार आहे, लोड मधून, इंडक्टर मधून, चॉपर चार मधून आणि इथं प्रभाव कंप्लीट होणार आहे. म्हणजे इकडून पॉझिटिव्ह साइड मधून इथं नेगेटिव्ह साइडला. तर या ठिकाणी बघा नेगेटिव्ह व्होल्टेज आणि नेगेटिव्ह व्होल्टेज, म्हणजे ह्या लोडच्या आउटपुटला आउटपुट व्होल्टेज नेगेटिव्ह व्होल्टेज असणार आहे आणि आउटपुट करंट सुद्धा ह्याच्यातनं वाहणारा जो करंट आहे तो सुद्धा काय असणार आहे, मायनस मध्ये, म्हणजेच नेगेटिव्ह करंट असणार आहे. तर हा झाला तुमचा थर्ड क्वाड्रंटचा, हा तिसऱ्या क्वाड्रंट मधला. आणि चौथ्या क्वाड्रंट मधला काय केलंय की डायोड डी थ्री आणि डी फोर चा वापर केलेला आहे. तर डी थ्री आणि डी फोर चौथ्या क्वाड्रंट कुठे पहा, हा फोर्थ क्वाड्रंट येत आहे. तर इथं बघा डायोड, आता डायोड कुठला आहे, तिथं डी थ्री आणि डी फोर, डी थ्री आणि डी थ्री आणि डी फोर. तर डी थ्री आणि डी फोर मधून तुमचा चौथ्या क्वाड्रंट मध्ये प्रभाव आणणार आहे. तर या ठिकाणी बघा डायोड डी थ्री मधून, लोड मधून, इंडक्टर मधून, डायोड डी फोर मधून असा प्रभाव कंप्लीट होणार आहे. म्हणजे इकडून पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह आणि नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असा उलटा, म्हणजे इलेक्ट्रॉन्स समजा इकडून वाहत आहेत, प्रभाव तुमचा पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह असा वाहणार आहे. आणि हे जे कंडिशन आहे ते आहे फोर्थ क्वाड्रंटचा, म्हणजे त्यावेळेला करंट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि व्होल्टेज जो आहे तो नेगेटिव्ह आहे. अशा पद्धतीने हा फोर क्वाड्रंट चॉपर कार्य करते. तर हे फर्स्ट क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट हे तुम्हाला हे आता मगाशी मी एक्सप्लेन केलेलं आहे. नंतर पुढे जाऊया. आतापर्यंत जे आपण सगळं बघितलं हे सर्किट्स, तुम्ही याच्यामध्ये चॉपर्स बघितले सेपरेट, ऑन ऑफ स्विचेस बघितले चालू बंद करून, डायोडचा वापर करून, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रीट फॉर्म मध्ये इंडक्टर हे सगळे वापरावं लागतात. आता याच्यामध्ये आता पुढे सुधारणा होऊन सर्किटमध्ये असे रेडीमेड आता आयसीज मिळायला लागलेत, बक कन्व्हर्टर, बूस्ट कन्व्हर्टर आणि बक बूस्ट कन्व्हर्टर. तर असे आयसीज वापरले जातात. तर बक कन्व्हर्टर साठी आता आयसी LM2576 वापरलं जाते. तर या रेडीमेड आयसी मध्ये बक कन्व्हर्टर मध्ये डीसी टू डीसी कन्व्हर्टर LM2576 वापरलेला आहे. यामध्ये तुम्ही 7 व्होल्ट ते 40 व्होल्ट इनपुटला डीसी आउट इनपुट दिल्यानंतर तुम्हाला आउटपुटला रेग्युलेटेड 5+5 व्होल्ट आउटपुट मिळणार आहे, म्हणजे इनपुट पेक्षा आउटपुटला कमी मिळणार आहे, त्यालाच बक कन्व्हर्टर आयसी म्हणतात. तर याच्यामध्ये पहा 1, 2, 3, 4, 5 पिनाचा आयसी आहे. एक नंबरला तुमचा व्होल्टेज इन आहे, हा एक नंबर व्होल्टेज इन आहे. 2 नंबरला आउटपुट आहे. 3 नंबरला ग्राउंड आहे, 3 नंबरला ग्राउंड आहे. 4 नंबरला फीडबॅक आहे आणि 5 नंबरला ऑन ऑफ. असे 5 पिनाचा हा आयसी आहे 2576. या सर्किटमध्ये फक्त 4 कॉम्पाऊंड वापरलेत. 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅपॅसिटर आहे, 1 स्कॉटकी डायोड आहे, 1N5822 आणि एक इंडक्टर वापरलाय 100 μH. फक्त हे 4 कॉम्पोनंटचा वापर करून तुम्ही बक कन्व्हर्टरचा तयार केलेला आहे. आणि आता प्रश्नामध्ये सुद्धा विचारला जाते बक कन्व्हर्टरचा आयसी नंबर काय, तर आयसी नंबर आहे LM2576. आता आहे बक बूस्ट कन्व्हर्टर, म्हणजे तुम्ही दोन्ही पण बक आणि बूस्ट
हे दोन्ही पण एकाच आयसी मध्ये तुम्ही याचा वापर करू शकताय, म्हणजे कमी पण होणार आहे आणि जास्त पण होणार आहे. म्हणजेच तुमचा एमसी 340/63A 34063A हा जो डीसी टू डीसी कन्व्हर्टर आहे तो 8 पिनाचा आहे. तो 8 पिना जर तुम्ही इथं ह्याच्या इनपुटला तुम्ही सप्लाय दिला की तुम्हाला आउटपुटला बक आणि बोस्ट म्हणजे तुम्हाला कमी आणि जास्त दोन्ही पण गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे याच्या इनपुटला. म्हणजे रेडीमेड आयसी आहे हा बक बोस्ट कन्व्हर्टरचा, बक बोस्ट कन्व्हर्टरचा. आणि हा जो आहे तो तुमचा बूस्ट कन्व्हर्टर आहे, हा बूस्ट कन्व्हर्टर आहे. मगाशी जो दाखवलेला हा हा जो आयसी आहे तो बूस्ट कन्व्हर्टर आहे. हा बूस्ट कन्व्हर्टर जो आयसी आहे तो LM2621 आहे, LM2621. तर इथं काय होणार आहे, तुम्ही जो कमी व्होल्टेज दिलेला असेल तुम्हाला आउटपुटला जास्त करून मिळणार आहे. म्हणजे इथं तुम्ही समजा एक 3 व्होल्ट 4 व्होल्ट दिलेला असेल तर आउटपुटला तुम्हाला 5 5 आणि त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर 12 12 व्होल्ट डीसी आउटपुटला तुम्हाला इनपुटपेक्षा जास्त मिळू शकते. तर म्हणतात बूस्ट कन्व्हर्टर. तर ह्याचे पण किती 8 पिनाचं आहे, तर हे 8 पिनाचा ऍक्च्युली बूस्ट कन्व्हर्टर आहे, लक्षात घ्या. हा जो आहे तो बक कन्व्हर्टर आहे कमी करणारा, आणि हा जो बूस्ट कन्व्हर्टर म्हणजे जास्त आउटपुट करणारा. तर अशा पद्धतीने हा बूस्ट कन्व्हर्टर, आणि हा जो आयसी आहे तो बक बूस्ट दोन्ही पण या ठिकाणी होणार आहे. की इनपुटला जे तुम्ही व्हेरिएशन होईल इथं आउटपुटला तुम्हाला इथं समजा कमी व्होल्टेज आणि आउटपुट जास्त पाहिजे असेल जास्त मिळणार, इथं तुम्ही जास्त व्होल्टेज दिलेला आणि आउटपुटला कमी पाहिजे असेल कमी मिळणार. तर हे दोन्ही गोष्टी या आयसी मध्ये होणार आहे. अशा पद्धतीने हा बक बूस्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला बक आणि बूस्ट हे ऍक्च्युअली खरोखर बक बूस्ट होते का, त्याचा एक प्रॅक्टिकल डेमो देतो मी तुम्हाला. आता या ठिकाणी बघा, एक बकचा डायग्राम बघूया. तर बघा हा आहे बक कन्व्हर्टर. म्हणजे तुम्हाला जो इनपुटला व्होल्टेज असेल तो आउटपुटला तुम्हाला कमी करून देणार आहे. बक कन्व्हर्टर म्हणजे कमी करून देणार आहे. तर तुम्ही इनपुटला 12 व्होल्ट दिलाय तर तुम्हाला आउटपुटला कमी मिळणार आहे. ते बघा मी चालू करतोय, तर आउटपुटला तुम्हाला बघा जवळपास 2 व्होल्ट देते. इथं तुम्ही 12 व्होल्ट दिलाय, आउटपुट तुम्हाला 2 व्होल्ट. तर बक सर्किटच आहे आपला जो आता अभ्यास केला आपण बक सर्किट, तर बक सर्किटच आहे. याच्यामध्ये डीसी सप्लाय आहे, तुमचा चॉपर आहे त्याला सिग्नल दिलेला आहे, स्विचिंग सिग्नल दिलेला आहे, नंतर स्कॉटकी डायोड आहे, इंडक्टर आहे, कॅपॅसिटर आहे आणि लोड आहे. आणि इथं तुम्ही आउटपुट वेवफॉर्म सुद्धा बघू शकता. इथं बघा आउटपुट वेवफॉर्म तुम्हाला तिथं दिसते, स्क्वेअर वेव्ह जनरेट दिसते बा. तर आउटपुट तुम्हाला जो आहे तो आउटपुट व्हेरिएबल डीसी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल, आउटपुट डीसी. तर हा बक कन्व्हर्टर आहे, म्हणजे तुम्हाला आउटपुट कमी करून मिळते. बूस्ट कन्व्हर्टर ह्याच्यापेक्षा वाढवून मिळायला पाहिजे, तर त्याचं पण एक डेमो बघूया. तर आउटपुटला तुम्हाला इनपुटला तुम्ही 5 व्होल्ट देताय, आउटपुटला तुम्हाला जवळपास 20 आउटपुट मिळते. म्हणजे तुमचा आउटपुट आहे इनपुट पेक्षा जास्त आउटपुट होतोय. तर या ठिकाणी तुम्ही बक आणि बूस्ट हे तुम्ही डेमो घेऊन तुम्ही चेक केलेला आहे की मला इनपुट पेक्षा आउटपुट तुम्हाला जास्त मिळते का. अशा पद्धतीनं डीसी टू डीसी कन्व्हर्टरचा टॉपिक झालेला आहे.